सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे। रिक्षा टॅक्सीचा प्रवास महागण्याची शक्यता आहे। सीएनजी दरात झालेल्या वाढीमुळे टॅक्सी रिक्षा संघटनांनी भाडेवाढीची मागणी केलेली आहे आणि त्यामुळे रिक्षा भाड्यामध्ये 2 ते 3 रुपये वाढ होण्याची शक्यता आहे। तर रिक्षाचे सध्याचे किमान भाडे हे 21 रुपये तर टॅक्सीचं सध्याचं किमान भाडे हे 25 रुपये आहे आणि किमान 5 रुपये वाढ मिळाल्यास सध्याचं किमान भाडे हे 30 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे। आता प्रवास सुद्धा महागणार असल्याचंच दिसतंय कारण सीएनजीचे दर वाढलेले आहेत आणि त्याचाच परिणाम इथं होताना पाहायला मिळतोय। आताची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघू शकतोय। इंधन दरामध्ये वाढ होताना पाहायला मिळते, त्यातच सीएनजी मध्ये सुद्धा वाढ झाली आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे रिक्षा टॅक्सी संघटनांनी भाडेवाढीची मागणी केलेली आहे। तसं झालं तर हे जे किमान भाडं आहे ते 30 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे सामान्यांच्या खिशाला चाप बसणार आहे।